विधानसभेचे बिगुल वाजले असून सर्व पक्ष नेत्यांनी प्रचाराचा नारळही फोडला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांनी काल हातूर येथे आपला प्रचाराचा नारळ फोडला आणि आपल्या प्रचाराला सुरुवात केली. याच दरम्यान नई जिंदगी हद्दवाड भागातील असंख्य मुस्लिम बांधवांनी अमर पाटलांना बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. याच मतदारसंघातून बाबा मिस्त्री सुद्धा प्रहारकडून उमेदवार आहेत. बाबा मिस्त्री यांना डावलून अमर पाटलांना पाठिंबा दिल्याने अनेक नेत्यांचे भुवया उंचावले आहेत. मात्र अमर पाटलांचा मुस्लिम बांधवांचा सहकार्य लाभल्याने त्यांची ताकद आता दक्षिणमध्ये वाढल्याचे चित्र दिसत आहे. सोलापुरात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत हे सर्व मुस्लिम बांधव शिवसेना उद्धव गटात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली आहे. यावेळी उपस्थित इलियास एक, नईम मुजाहर, आर्शिप भांगिरे, इस्माईल शेख सह शिवसेना उद्धव गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. और बीजेपी जो केंद्र में आई सिर्फ जातिवादी करना, हिंदुस्तान जो गुलदस्ता है हर समाज को लेकर चलने वाला, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, ये हिंदुस्तान की खूबसूरती है. लेकिन बीजेपी जो पूरा सब लोगों को डिवाइडेड करती है, हमारा उद्देश्य यही है कि महाराष्ट्र एक सेक्युलर पार्टी के हाथ में चला जाए और महाराष्ट्र में बेरोजगारी, जो भी युवाओं के मसले हैं, डेवलपमेंट, शिक्षा, उसके ऊपर काम करें और जातिवाद सब खत्म हो जाए. और बात दक्षिण सोलापुर की, दक्षिण सोलापुर में सब में अल्पसंख्यक में सब में ज्यादा नई जिंदगी है. 40,000 यहाँ पर वोटिंग है और खासदार इलेक्शन में 70% हमने यहाँ से वोट खासदार मैडम ने जीता है. हम जितना नई जिंदगी के लोग पूरे हैं, हमारा मकसद यही है कि हम बीजेपी को कैसे रोक सके. बीजेपी को हम दक्षिण सोलापुर से कामयाब नहीं होना चाहते हैं, नहीं करना चाहते. हम जितना हो सके हम आपको, आप अमर दादा पाटिल को अंदर बनाना चाहते हैं ताकि दक्षिण सोलापुर का विकास हो सके. दक्षिण सोलापुर में बहुत से मुद्दे हैं, विकास नहीं हो सका. आप खुद युवा है, युवाओं के मसले जान सकते हैं. बेरोजगारी है, यहाँ पे आई हुई हमारी पूरी टीम है, युवा यूथ फाउंडेशन नई जिंदगी, सब एजुकेटेड है सर, बट अपने क्या है, नौकरी नहीं लग रही है. तो आप अगर जीत कर आएंगे तो युवाओं के मसले हल करेंगे, एजुकेशन की तरफ ध्यान देंगे, हॉस्पिटल्स, नई जिंदगी पिछड़ा हुआ वर्ग है वहाँ पे कुछ डेवलपमेंट नहीं हो रहा है. अब लोग हमें कह रहे हैं कि तुम्हारे समाज का एक खुद नेता खड़ा हुआ है तो मुझे सपोर्ट करिए. लेकिन अफसोस की बात सर, जैसा आपकी टीम ने कहा, सब लोग कह रहे हैं, ये उम्मीदवार किसी और का दिख रहा है, उम्मीदवार किसी और का दिख रहा है. तो हमारा मकसद यही है, एक वोट भी हम बर्बाद नहीं करना चाहते. जितना हो सके सही और सेकुलरिज्म, सेकुलर आदमी को जीता कर ऐवान असेंबली में भेजना चाहते हैं. इतना रहकर मैं अपने दो शब्द वापस लूंगा. और अभी जो वानकर साहब ने बताया कि शिवसेना उद्धव ठाकरे गढ़, ये जो इसके जो उम्मीदवार है महाविकास आघाड़ी के, अमर दादा पाटिल, अभी इन्होंने जो है इनका नामांकन हुआ, अभी इन्होंने इलेक्शन लड़ रहे हैं. अभी इनके सामने बहुत सारे लोग अभी खड़े हैं. अभी हम देखते हैं कि न्यूज़ में हम सब लोग देखते हैं कि उद्धव ठाकरे साहब को जनाब बोला गया, हरा साहब बोला गया, ये व्यक्ति मुस्लिम धार्जी ने बोला गया. ये बोलने का रीज़न ये था क्योंकि उन्होंने जो उनकी भूमिका जो थी वो स्पष्ट की कि ये देश सिर्फ संविधान के हिसाब से चलेगा, ये देश जो है किसी की बात की जाकिर नहीं है, ये देश में रहने वाले 125 करोड़ जनता का है, तो ये देश संविधान के हिसाब से चलेगा. उन्होंने ये बात स्पष्ट की और उसी के राह पर चलते हुए उनको तकलीफ भी हुई, तो उसके बदले में अपने बॉम्बे के मुसलमानों ने उनका खुलकर समर्थन किया. तो आज हम भी जो है खुलकर उद्धव ठाकरे साहब का समर्थन करने के लिए हम इनसे जुड़े हैं. और इसके साथ में मैं दत्ता भाव से और अमर पाटिल साहब से मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आने वाले 10 तारीख को, हमको पता चला कि उद्धव साहब आने वाले हैं, तो आमच्या 700 लोकांसह आमचा पक्ष प्रवेश तुम्ही घडवून आणावा आणि आम्ही दबावाला बळी न पडता किंवा जे लोक आज समाजाचं नाव घेऊन राजकारण करत आहेत त्या लोकांना थांबवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण आज समाजाच्या नावाने खूप सारे काही चाललेलं आहे, आज नई जिंदगी परिसर असेल किंवा सोलापूर शहर परिसर असेल, तर त्यामध्ये खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, त्या सर्व लोकांनी आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. काही लोकांना समाजाने एवढं मोठं केलेलं आहे तरी त्या लोकांचं आज मन भरत नाही, त्या लोकांना फक्त स्वतःचं जे काही फायदा आहे तेच त्यांना दिसत आहे. आणि त्यातूनच काही लोक जातीय तेढ निर्माण करून भारतीयमध्ये असलेली शांतता ते पूर्ण विस्कटून टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. जसे की आपण बघतो की आज आपण एवढंसं टिल्लू, सर्वांना माहिती आहे टिल्लू कोण आहे, ते आपल्या उद्धव साहेबांच्या बाबतीत अर्वाच्या भाषेमध्ये ते कमेंट्स करतात, बोलतात, तर ह्या टिल्लूंची हिंमत वाढते ती भाजपच्या लोकांकडून वाढते.
आणि ते भाजपच्या लोकांची हिम्मत तिने स्वतः म्हणतो की माझा बाप जे आहे ते कुठलं वर्ष बंगल्यावर ना सागर बंगल्यावरती आमचा बाप बसलेला असं त्यांचं म्हणणं असतो. तर हे बाप बदलणारी लोक आहेत. आणि मुसलमान साहेब मी तुम्हाला पण सांगतो, मुसलमान ज्यावेळेस तुमच्या पार्टीशी खंबीरपणे उभं राहील ते कधीही मागे हटणार नाही. आणि तुम्ही पण आम्हाला तेवढा समर्थपणे उघडपणे आमचं समर्थन करा. जेव्हा पण आमच्या लोकांवरती काही अत्याचार होतील त्यावेळेस तुम्ही सक्षमपणे ते अत्याचार थांबविण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहा. तर आम्ही 100% तुम्हाला शब्द देतो की आम्ही कधी मागं फिरणार नाही. आणि त्याचबरोबर आता ते टिल्लूचा विषय होता, त्या टिल्लूने सांगितलं मशिदीमध्ये घुसून मारू तुम्हाला, ते तुमची जागा 3x6 आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मतपेटीमधून तुझी जागा 1x1 पण राहणार नाही आपल्याला दाखवून द्यायचंय. आणि उद्धव ठाकरे साहेबांचं राजकारण सर्व समाजांना 18 पगड जाती जमातींना सोबत घेऊन चालण्याचं आहे. त्यांचं राजकारण जे आहे ते जातीवरती आधारित नाहीये, कारण त्यांनी हे दाखवून दिलेलं सर्व लोकांना. आणि आज हजारो लाखो करोडो मुस्लिम त्यांच्या बाजूने उभे आहेत. आपण पण सक्षमपणे त्यांच्या बाजूने उभे राहू आणि समाजातून दाखवून देऊया की आम्ही पण धर्म निरपेक्ष जी व्यक्ती आहे त्याच्या मागे आम्ही 100% राहणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही माघार घेणार नाही. आता त्याच्या उदाहरण म्हणलं तर आपल्या इकडं आज बाबा मिस्त्री उभारलेले बॅट घेऊन उभारलेत बॅटिंग करण्यासाठी, चांगली गोष्ट आहे, उभा राहा तुम्ही 100% उभा राहा. पण ती बॅट भाजपची आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवतो. तुम्ही जे बॅट हातात धरलेले आहे ती भाजपची बॅट आहे आणि जनतेच्या यॉर्कर पुढे तुमची बॅट फुटून तुमचे तिन्ही दांडके उडणार आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या काळामध्ये साहेबांना आमचं पूर्ण समर्थन आहे. आपले सर्व मित्रमंडळी विना काही अडचणीचे आपल्याला काही अडचण येणार नाही किंवा कोणी करणारही नाही, तर सर्व लोकांचं यांना समर्थन मिळत जाईल. आता ही फक्त सुरुवात आहे साहेब, इन्कमिंग अजून तुमच्याकडे वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये. या 8-10 दिवस 12 तारखेनंतर तुमच्याकडे इन्कमिंग वाढणार आहे. आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा महाविकास आघाडीला देणार आहे आणि त्या माध्यमातून आपलं निश्चितच चांगलं काम होईल अशी मी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे सर्व मुस्लिम समाज धर्मगुरू आणि उपस्थित आमचे मित्र आमचे शिवसेना शहर प्रमुख मध्ये अंतर साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व जे संतोष अण्णा केंद्रकर, उपस्थित सर्व जावेद भाई, उपस्थित सर्व माझे मुस्लिम बांधव मित्र, सर्व आमचे युवा मित्र आणि आताच पंत साहेबांनी बोलल्यासारखं आज आपल्या नैसर्गिक भागातून एक धक्का आहे. म्हणजे असं वाटलं नव्हतं की आपल्या पाठीमध्ये मुस्लिम समाज आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे. काय आहे हे? काय धक्कादायक नाही आहे. खरं तर महाविकास आघाडीच्या नेतृत्व मुस्लिम समाजाने मान्य केलेलं आहे आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे कोरोना काळामध्ये जे हे काटोकोरपणे त्यांनी कामं केलेली आहेत आणि अनेक लोकांचे जीव वाचवलेत आणि सर्वांना सर्व समाजाने घेऊन त्यांनी न्याय दिलेले आहेत म्हणून त्यांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहेत आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व देखील स्वीकारलेलं आहेत. आणि सर्व मुस्लिम बांधवांनी नई जिंदगी परिसरामध्ये मौलवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे इलियासभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्व मोहसिनभाई इस्माईल शेखच्या नेतृत्वाखाली यांनी बैठक लावली होती. सर्व मुस्लिम बांधवांनी मला पाठिंबा दिल्यावर त्यांचा मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि जे काय दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये मागासलेलं आहे त्यामध्ये नई जिंदगी परिसर असू दे किंवा निलमनगर परिसर असू दे असं आणि ग्रामीण भागात देखील सगळ्या ठिकाणी मागासलेलं आहे. आम्हाला विकास करायचा आहे दक्षिण सोलापूर विधानसभा म्हणून मला सक्षम उमेदवार समजून त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिलाय. येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूरचा विकास केल्याशिवाय मी गप बसणार नाही असं सर्वांना शब्द देतो आणि सर्व मुस्लिम बांधव देखील मी मनस्वी आभार व्यक्त करतो मला पाठिंबा दिल्याबद्दल. आणि येणाऱ्या 10 तारखेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आमचे जाहीर सभा होणार आहे 10 तारखेला भंडारे ग्राउंड येथे जुळ्या सोलापूर येथे. त्या जाहीर सभामध्ये सर्व आमचे मुस्लिम बांधव जाहीर प्रवेश करणार आहेत आणि शिवबंधन देखील बांधणार आहेत त्या सभेमध्ये असं मला शब्द दिलेले आहेत. आणि नक्कीच आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या स्वागत त्यांचं
स्वागतानं आमच्या पक्षामध्ये प्रवेश होईल, सन्मान त्यांचं प्रवेश होईल. नाही, सर्व मुस्लिम समाजाने बिगर कुठल्या अटी न ठेवता त्यांनी जाहीर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, जेणेकरून सर्व आपल्या या दक्षिण सोलापूर विकास व्हायला पाहिजे, सर्व समाज एकत्र येऊन हा जे बंधुत्व आहे ते टिकलं पाहिजे, हे सर्वांचं त्यांचं विचार आहेत, ते आमचे विचार त्यांनी आम्ही स्वीकारलेले आहेत आणि त्यांचं मी या पाठिंबा दिल्याबद्दल पुन्हा सगळं त्यांचं मनोशी आभार करतो. आज जैसे की सब यहाँ पे लोग जमा हुए, मुस्लिम समाज के ज़्यादातर 90% मुस्लिम समाज के लोग जमा हुए हैं, वो सब महाविकास आघाड़ी का आगे बढ़कर सामने आकर काम करने के लिए जमा हुए हैं, क्योंकि उसकी वजह ये है कि मुस्लिम समाज के वोट जो सिर्फ बैंक बन के ना रहे, वोट कहीं पे डाइवर्ट ना हो और एक पूरा इकट्ठा समाज का मतदान महाविकास आघाड़ी को मिले और अमरदादा पाटिल उस उम्मीदवार को अपने सब मुस्लिम समाज का समर्थन मिलकर एक तरफा वोटिंग होकर उनको जीत कर दे. ये सच में ये निर्णय तो बहुत धक्कादायक है, क्योंकि नई जिंदगी से ही बाबा मिस्त्री चुनाव लड़ रहे हैं, तो बाबा मिस्त्री छोड़ के आप अमर पाटिल को क्यों? देखिए, पिछली बार जैसे इलेक्शन में 2019 को सभी मुस्लिम समाज ने बाबा मिस्त्री को पाठिंबा दिया था, क्योंकि वो एक महाविकास आघाड़ी के, तब महाविकास आघाड़ी नहीं थी मैं बोलूँगा, जब कांग्रेस के उम्मीदवार थे और मुस्लिम समाज हमेशा कांग्रेस के साथ खड़ा रहा है. और अभी बाबा मिस्त्री जी जो है वो अभी प्रहार पक्ष से रुके, प्रहार को कौन जानता है यहाँ पे, और प्रहार पक्ष ये बच्चू कोड और संभाजी राजे का पक्ष है. जैसे कि बोला जाऊँगा, जो शिंदेगढ़ हो या भाजपा हो, जो काम कर रहे हैं वही काम उनका है. जैसे अभी आप देख सकते हैं विशालगढ़ में जो हादसा हुआ है, तो वही काम कर रहे हैं. बस ये बी ए, वो भाजपा और शिंदेगढ़ ही ए है, तो ये जो है ये बी आघाड़ी है जो महाविकास आघाड़ी के खिलाफ रणनीति बनाकर महाविकास आघाड़ी के उम्मीदवार को हराने के लिए किया गया हुआ एक षड्यंत्र है. तो इस षड्यंत्र को भूलना पड़कर मैं सभी मुस्लिम लोगों से बोलता हूँ कि सीधे सीधे जो उम्मीदवार जीत सकता है, जो सेक्युलर हो और जो सक्षम हो, जो हमारे भाग का विकास कर सके, ना कि बस वही 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 लोगों, कुछ नया चेहरे को मौका दो, यंग है जो काम कर सकते हैं. कितने लोग पाठिंबा दे रहे हो पाटिल? देखिए, अभी ये जो आज हम लोग मीटिंग बुलाए थे, इसमें 150 से दो लोग हाजिर थे, 150 से दो लोग. और ये हमारे एक ही जगह से नहीं है, सब पूरे उनके विधानसभा, जो दक्षिण विधानसभा से, नई जिंदगी हो, सहारा हो, काजल नगर हो, विजापुर रोड हो, फताटेवाड़ी हो, ये सब हथुरे बस्ती हो, यहाँ से सब लोगों, सब मुस्लिम समाज हमारा मिलकर उनको पाठिंबा जाहिर कर रहा है. और लगभग कम से कम 15 से 20 हज़ार वोटिंग का फायदा इंशाल्लाह उनको हम देंगे. सोलापुर शहर दक्षिण के उम्मीदवार महाविकास आघाड़ी के अली जनाब अमरजी पाटिल, इनका हम सोलापुर शहर दक्षिण में सेकुलर वोट आपस में डिवाइड ना होना और महाविकास आघाड़ी जो महाराष्ट्र में इत्तेहाद के बुनियाद पर कायम की गई है, इसीलिए हम चाहते हैं कि ये महाविकास आघाड़ी के अधिकृत कैंडिडेट इंशाल्लाह एमएलए बनने जा रहे हैं. हर समाज का, हर तबके का, हर पिछड़ा वर्ग का इन्हें साथ है और जरूर जो है 20 तारीख को भरपूर जो है इन्हें वोटिंग होगी और 23 तारीख का जो रिजल्ट है इंशाल्लाह अमरजी पाटिल के हक में होगा और जीत का सहरा इनके सर पर रहेगा. क्या रीजन क्या रहेगा सर, आप पाटिल को सपोर्ट कर रहे हैं? अमर पाटिल का सपोर्ट इसलिए किया जा रहा है कि सोलापुर शहर दक्षिण में ऑलमोस्ट 60,000 के ऊपर मुस्लिम वोटर्स हैं. हमारे वोटर्स बटना नहीं, आपस में डिवाइड नहीं होना, और एक सेकुलर कैंडिडेट जो फिस्ताई और फिरका परस्त ताकतें हैं उनको रोकने के लिए महाविकास आघाड़ी का ये जो उम्मीदवार है इसको चुनको लाना जरूरी है.